देशात कोरोनाने आपला थैमान घातलंय, यामुळे आर्थिक व्यवस्था ही बऱ्यापैकी ढासळली आहे। अशा या परिस्थितीत प्रत्येक जण पैशाचं रडगान रडतो, पण या सर्वाला नाशिक मधील शिवशक्ती फाउंडेशन अपवाद ठरले। कोरोनाच्या ह्या वातावरणात सॅनिटायझेशनचं महत्त्व लक्षात घेऊन या फाउंडेशनने एक आगळा वेगळा उपक्रम सुरू केलाय। सध्याला कोरोनाने जगभरात आपला धुमाकूळ घातलाय आणि ह्या कोरोनाच्या ह्या चाललेल्या संकटामध्ये आता सध्याला ज्या गोष्टीला सॅनिटायझर आणि मास्कला जिथे एकेकाळी व्हॅल्युएशन नव्हतं, तर तिथे आता त्यांचं व्हॅल्युएशन खूप वाढलेलं आहे। प्रत्येक ऑफिस आणि सरकारी कर्मचारी तसेच पोलीस व्हॅन्स, पोलीस चौक्या या आता सॅनिटाईज करून घेणं खूप अत्यावश्यक झालेलं आहे। वाढलेल्या ह्या सॅनिटायझेशनच्या गोष्टीमुळे अनेक ठिकाणी सॅनिटायझेशन करून घेताना बराच दर लावण्यात येतो आहे, पण त्या ठिकाणी नाशिकमध्ये राणेनगर येथील शिवशक्ती फाउंडेशनने एक आगळावेगळा प्रयोग नाशिकमध्ये सुरू केला आहे। बघूया त्यांचा हा प्रयोग नेमका काय आहे ते। एकीकडे संपूर्ण जग हे आर्थिक संकटात सापडले, पण ह्या आर्थिक संकटाची चिंता न करता नाशिकमधील शिवशक्ती फाउंडेशनने वैयक्तिक कॉन्ट्री काढून नाशिकमधील सरकारी कर्मचाऱ्यांची वाहने, घरे, सरकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, रस्त्यालगत असलेल्या पोलीस चौक्या यांचे अगदी मोफत निर्जंतुकीकरण करत सर्वांसमोर एक आदर्श ठेवलाय। नाशिकमधील राणेनगर येथील अंजली सिंह, मिथुन गुंद्रे, तुषार रांधवण, महेश परदेशी, हरीश शर्मा, स्वप्नील चिवटे, राकेश कुवर हे तरुण एकत्र येत ही संकल्पना राबवित आहे। या फाउंडेशनने न्यूज इंडिया 27 भेट देत येथील कार्यालयाचे निर्जंतुकीकरण केले। त्यांनी चालू केलेल्या ह्या स्तुत्य उपक्रमासंदर्भात न्यूज इंडिया 27 त्यांच्याशी केलेली खास बातचीत। प्रयोग सुरू करण्याची संकल्पना तुम्हाला सुचली कशी? ॲक्च्युली खूप लोक जसे पोलीसवाले आणि जे गव्हर्नमेंट वर्कर्स आहे ते लॉकडाऊनमध्ये पण खूप काम करत होते, आणि त्यांना सेफ ठेवण्यासाठी आम्ही पहिले हे स्टार्ट केलं होतं की गव्हर्नमेंट सर्व्हिस जे आहेत, गव्हर्नमेंट सर्वंट जे आहेत, त्यांना आम्ही सर्व फ्रीमध्ये सॅनिटाईज करून देतो की ते पण सेफ राहतील, ते सेफ राहतील तर आम्ही सेफ राहू, ते सेफ राहतील तर त्यांची फॅमिली सेफ राहील। आणि सॅनिटायझिंग हे खूप इम्पॉर्टंट झालं आहे आता, म्हणून थोडं हे यांच्याकडून थोडं हे केलं होतं। ओके मॅम, पूर्वी आपली ही जी जो तुमचा ग्रुप आता आमच्या समोर दिसतोय, हा ग्रुप तुम्ही एकत्र आलात कसा आहे? ॲक्च्युली आम्ही सर्व डिफरंट फॉर्ममधून आहोत, हे टुरिझम फील्ड आणि मी गव्हर्नमेंट सर्व्हिसची प्रॅक्टिस करते, म्हणजे प्रिपरेशन करते आता, आणि हे सर्व कंपनीजमध्ये कामाला होते, डिफरंट कंपनीजमध्ये, आणि एक एक करून आम्ही जुळत गेलो, म्हणजे स्टार्टिंग यांनी केली, मग मी जोडले, मग हे एक करून। तुमची जी जोडणी आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली की तुम्ही काही मित्र होता? ॲक्च्युली हे सर्व आम्ही सर्व मित्रच आहे आणि सोशल मीडियाद्वारेच झाले, कारण डिफरंट व्हिडिओज पाहून मग एक जुळत गेलं आणि झालं। मग आतापर्यंत तुम्ही नाशिकमध्ये कुठकुठल्या ठिकाणी फ्री सॅनिटायझेशन केलेलं आहे? आम्ही खूप सारे पोलीस स्टेशन्समध्ये सॅनिटायझिंग केले आहे, पाथर्डी फाट्याचं जे आहे पोलीस स्टेशन, वाहतूक विभाग, दॅन आम्ही हॉस्पिटल्स केले आहे राणेनगर, इंदिरा नगर, गोविंद नगर, दॅन आम्ही व्हॅन्स केली आहे पोलिसाची, दॅन ॲम्ब्युलन्स केले आहे। सर्व दिवसातून आमच्याकडे तरी 10-20 गाड्या येतात पोलिसांच्या, ॲम्ब्युलन्स, सर्व गव्हर्नमेंट सर्वंट जे पण आहे ते येऊन करून जातात फ्रीमध्ये। हा सगळा उपक्रम ह्या लॉकडाऊनमध्ये चालू करत असताना, म्हणजे एक प्रकारची समाजसेवाच आपण म्हणू शकतो, तर हे सगळं करत असताना एकंदरीत तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव काय? माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे काम आम्ही सुरू केलं आहे हे खूप चांगलं योग्य काम आहे, कारण की आजकाल कोणतेही कुठेही कोणताही मनुष्य फिरू राहिला त्याला कोरोना आहे की नाही आहे हे कळत नाही आहे, पण एक सॅनिटायझिंग केल्याने एक पूर्ण एरियात एक भीतीचं वातावरण येते राहत नाही, त्यामुळं आम्ही हा उपक्रम चालू केला आहे, जेणेकरून की बा कुठे काही हानी होऊ नये, कोणाला काही त्रास होऊ नये, कोरोना जिथं असेल तिथं कुठं कोरोना सापडला असेल तो नष्ट व्हावा, त्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला आहे। हा उपक्रम करत असताना जे काही सॅनिटायझर तुम्ही घेतात मार्केटमधून, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी फंडिंग तुम्हाला कसं अवेलेबल होतं? पहिले तर स्वतः आम्हीच जे ग्रुप आहे आमचा सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून पहिले तर आम्हीच फंडिंग केलं, नंतर मग हळूहळू आम्हाला त्याच्यात प्रोग्रेस होत गेला, मग तसं तसं आम्ही हा उपक्रम वाढत गेलो, तसे आमच्याशी लोक जुळत गेले, जसेजसे कामं वाढत गेले आमचे तसेजसे लोक आमच्याशी जुळत गेले, ते आम्हाला स्वतःहून सॅनिटायझर्स, हायपोक्लोराईड वगैरे पुरवतात,
मास वगैरह अशा गोष्टी देतात आम्हाला, पीपी किट वगैरह पुरवलेत आम्हाला भरपूर लोकांनी। आम्ही ही सेवा पुलिस कर्मचारी जे कोरोना फाइटर्स आहेत त्यांच्यासाठी चालू केलेली आहे, जेणेकरून हे लवकरात लवकर हे कोरोनाचं संकट सगळ्यांच्यावरनं दूर होईल। नक्कीच एकीकडे कोरोनाने धुमाकूळ घातलाय, त्यात अर्थव्यवस्था डावलत चालली आहे, प्रत्येक जण पैशाच्या नावाने रडगाणं रडतोय, पण त्याच ठिकाणी शिवशक्ती फाउंडेशनने स्वतः खर्च करून स्वतः कॉन्ट्रिब्युशन करून हा उपक्रम कोरोना वॉरियर्ससाठी सुरू केला ही एक खरोखरच एक कौतुकास्पद बाब आहे। हर्षदा निकम, न्यूज इंडिया 27, नाशिक।